आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि लहान मुलांची काळजी घ्या असं आवाहन प्रभाग क्रमांक 15 च्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी केलंय. डासांचा प्रादुर्भाव आणि डेंग्यूचा आजार वाढू नये म्हणून नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मलेरिया विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून प्रभागातील आशीर्वाद अपार्टमेंट, साई सुगंधा अपार्टमेंट, साई नंदन अपार्टमेंट, पाटील चाळ, सुश्रुत हॉस्पिटल, भावना अपार्टमेंट, सुयोग अपार्टमेंट, नवभारत गॅस परिसर, यशोधन अपार्टमेंट, काळजापूर मारुती मंदिर परिसर, बुलबुले चाळ, चंद्रकिरण अपार्टमेंट, शांतीसागर मंगल कार्यालय परिसर, भादुगले क्लासेस परिसर, बी सी बॉईज हॉस्टेल, जयेश दर्बी कलेक्शन, पंखाविहीर या परिसरात धुराची फवारणी करून घेतली. सोलापूर शहरात सध्या डेंग्यूनं थैमान घातलेलं आहे. डेंग्यूमुळं अनेक लहान मुलांचे प्राण दगावले आहेत. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि लहान मुलांची काळजी घ्या असं आवाहन नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी केलं. महापालिकेनं तात्काळ जे आरोग्य विभाग आहे त्यांच्याकडनं आपण फवारणी वगैरे घेऊन सगळी पाहत आहे. आज माझ्या प्रभाग 15 आशीर्वाद अपार्टमेंट, शांतीसागर मंगलकार्य, बुलबुल चाळ आणि काळजापूर मारुती जो माझ्या प्रभाग 15 जी सोसायटी आहे त्या ठिकाणी आम्ही फवारणी घेतलेली आहे. आणि जे काय माझ्या प्रभागामधले अजून काय भाग राहिलेले असेल ते पुढच्या आठवड्यामध्ये घेत राहील की जर 8 आम्ही फवारणी करत आहेत. आणि नागरिकांना अजून एक विनंती करायची आहे की आपण आपल्या मुलांची काळजी घ्या, आजूबाजूचा जो परिसर आहे तो स्वच्छ चांगल्या पद्धतीने ठेवला पाहिजे. कारण की जे आपण बघतो की दिवस काळ बरोबर नसल्यासारखी ती आणि घाणीच्या साम्राज्यामुळे हे अनेक आजार पसरत आहेत. लाईत साहेबांना एकच विनंती करायची आहे की ज्या सोलापूर शहरामध्ये जे डेंग्यू सारखे जे आजार पसरलेले आहेत आणि असं बघायला गेलं तर आमच्या प्रभाग 15 जास्तीत जास्त पेशंट निघत आहेत. आपण लवकरात लवकर ह्याचा नियंत्रण करून सनी डेंग्यू सारखा जो आजार आहे ते लवकरात लवकर संपला पाहिजे आपल्या सोलापूर शहरामधला. 12 ते 18 वयाचे सर्व मुलं हजर असतात. या ठिकाणी आम्ही श्रीदेवी ताईंना भेटून प्रत्यक्ष त्यांना निवेदन देऊन आम्ही या ठिकाणी आमच्या हॉस्टेलमध्ये फवारणी करण्यात द्यावं असं मी त्यांना विनंती केलं होतं. तरी आम्हाला श्रीदेवी ताईंनी विनंती करून त्यांनी आमच्या हॉस्टेलमध्ये फवारणी करून काम चांगल्या पद्धतीने केलं. आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. रोज जात येत होती पण इथं आमच्या इथं कधी मारत नव्हती. फुलारे मॅडमने दक्षता घेतली, स्वतः इथं आले, त्यामुळे इथं आज आमच्या इथं हे प्रचंड धूर इथं मारलेलं आहे. तर धुराची फवारणी जी आमच्या इकडे होत नव्हती तर ती आज जॉन फुलारी साहेबांमुळे झालेली आहे. या भागामध्ये डास खूप प्रमाणात येत होते त्यामुळे फवारणी अगदी व्यवस्थित पद्धतीने केलेल्या आहेत. डेंग्यूचा प्रादुर्भाव सोलापूर वाढल्यामुळे आमच्या येथील वार्ड नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्यातर्फे इथं मच्छरची फवारणी करण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. हमारे मेरा दामाद जो है ओएसिस मॉल जो है जो पहले मीना टाकिस था वो मेरा दामाद बेटी है. मैं उनका फादर इन लॉ हूँ तो मैं उनको यहाँ पर अपने घर तुम्हारे साइड में थोड़ा डेंगू काफी हो रहा है उनको इसलिए मैं यहाँ पर ले आया अभी. और अच्छा किया इन्होंने, अच्छा काम किया.